कोल्हापूरमध्ये मुश्रीफांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. पहाटे 7 वाजल्यापासून ईडीने ही छापेमारी सुरू केलेली आहे. कोल्हापूरातली ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी. हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा टाकलेला आहे ईडीने. आणखी अपडेट्स घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याशी जोडले गेलेत. प्रताप, काय नेमकं ईडीचं पथक त्या ठिकाणी कशा पद्धतीची तपासणी सुरू आहे आणि कधीपासून सुरू आहे? आपण पाहतोय की पहाटेला 10 ज्या गाड्या आहेत ईडीच्या ऑफिसरच्या त्या दाखल झालेल्या आहेत आणि हसन मुश्रीफ यांच्या घराकडे जाणारे जे रस्ते आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा चौकशी सुरू केलेली आहे. खर तर आपण पाहतो की मागच्या वेळेला सुद्धा ईडीच्या अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले होते, कसून तपासणी केली होती, चौकशी केली होती, काही कागदपत्र ताब्यात घेतली होती आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर जिल्हा बँकेत सुद्धा धाड पडलेली होती, त्या ठिकाणची सुद्धा कागदपत्र हातामध्ये घेतलेली होती. पण आता पुन्हा एकदा काल खर तर हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळाला होता. क्रीड सोमय्या यांच्या संदर्भात FIR ची कॉपी त्यांच्यापर्यंत कशी पडती अशा प्रकारचे आक्षेपाचे मुद्दे नोंदवण्यात आलेले होते आणि त्याच्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा ईडीनं हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकून त्या ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे. घराकडे जाणारे सर्व रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत आणि इथं चौकशी सुरू झालेली आहे. नेमकं हे घर सोडून आणखी कुठं कुठं छापा टाकण्यात आलेला आहे का याची माहिती अद्यापर्यंत मिळालेली नाही. पण एकूणच आपण पाहतो की हसन मुश्रीफ यांच्या भोवतीचा फास जो आहे तो अवळत चालला अशा प्रकारची एकूण स्थिती आपल्याला पाहायला मिळते. जी निश्चित. आणि मुश्रीफांच्या घरावर ही जी छापेमारी होती आहे या व्यतिरिक्त आणखी कोणत्या ठिकाणी नातेवाईक किंवा मग त्यांचं कार्यालय या ठिकाणी सुद्धा छापेमारी सुरू आहे? मागच्या वेळेला जी छापेमारी झालेली होती हसन मुश्रीफ यांचे समर्थक असतील, त्यांचे नेते असतील, त्यांच्या घरावर छापेमारी झालेली होती. पण यावेळेला मात्र आपण पाहतो की हसन मुश्रीफ यांचं घरच फोकस करण्यात आलेला आहे. किंवा आपण पाहतो की संताजी घोरपडे हा कारखाना त्यापूर्वी सुद्धा ईडीचे अधिकारी त्या ठिकाणी धाड टाकलेली होती. पण आज ती कारवाई तिथं सुरू आहे का यावर कुठल्या प्रकारची माहिती मिळालेली नाहीये. इतकंच नाही तर आपल्याला जी माहिती मिळते त्याच्यानुसार हसन मुश्रीफ आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर ईडीची धाड असल्याची माहिती मिळते. पण कोणत्या नातेवाईकांच्या घरावर धाड आता पडलेली आहे ही माहिती मात्र अद्यापर्यंत उपलब्ध झालेली नाही. पण एकूणच आपण पाहतो की मागच्या वेळेला 2 गाडीतून 3 ते 4 अधिकारी आलेले होते पण यावेळेला मात्र ईडीचे 10 पथक आलेत अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे. त्याच्यामुळे आपण पाहतो की ही कारवाई नेमक्या कोणत्या पद्धतीने सुरू आहे हे आपल्याला दिसून येत आहे. जी प्रताप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी. विकासाचा ध्यास म्हणजे